नकाशाप्रमाण. नकाशाप्रमाणामध्ये प्रमाण व्यक्त करण्याच्या प्रकारांपैकी तिसरा प्रकार रेषाप्रमाण आपण अभ्यासूया. रेषाप्रमाण म्हणजेच प्रमाणपट्टीच्या साह्याने नकाशावर रेषाप्रमाण दर्शवले जाते. नकाशावरील कोणत्याही दोन ठिकाणांमधील अंतर दाखविण्यासाठी मोजण्यासाठी रेषाप्रमाणाचा आपल्याला उपयोग होतो. या ठिकाणी एक उदाहरण म्हणून आपल्याला रेषाप्रमाण दाखवलेलं आहे. या ठिकाणी 1 किलोमीटर ते 50 किलोमीटरचं हे रेषाप्रमाण दाखवलेलं आहे. या रेषाप्रमाणावरून आपण त्या नकाशातील दोन ठिकाणांमधील अंतर मोजपट्टी वापरून किंवा मोजपट्टी उपलब्ध नसेल तर कर्कटकचा वापर करून आणि कर्कटकही नसेल तर साधी एखादी गवताची काडी घेऊन आपण दोन ठिकाणांमधील अंतर निश्चित करू शकतो. तसेच वक्ररेषेसाठी जर आपल्याला अंतर मोजायचं असेल तर वक्ररेषेसाठी एखाद्या धाग्याचा वापर करूनही आपण रेषाप्रमाणावरून अंतर निश्चितपणे बरोबरपणे मोजू शकतो. या ठिकाणी आपल्याला रेषाप्रमाण हे उपयोगी ठरतं. तर रेषाप्रमाणाचे महत्त्व कसे आहे, म्हणजे इतर दोन प्रमाणापेक्षा रेषाप्रमाण हे महत्त्वाचे का आहे ते आपण पाहूया. तर अनेक वेळा आपल्याला मूळ नकाशा लहान किंवा मोठा करावा लागतो. काही कामानिमित्त कधी लहान करावा लागतात, कधी मोठा नकाशा करावा लागतो. मग नकाशा लहान आणि मोठा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये नकाशाचं छायाचित्र काढून नकाशा लहान किंवा मोठा करता येऊ शकतो. त्यावेळेस नकाशा लहान केल्यास त्यावरील शब्द प्रमाण किंवा अंक प्रमाण, तसेच नकाशा मोठा केल्यास त्यावरील शब्द प्रमाण किंवा अंक प्रमाण यामध्ये काय होतं, तर त्या ठिकाणी आकारमानानुसार ते प्रमाण बदलत नाही. म्हणजे शब्द प्रमाण नकाशाप्रमाणे बदलत नाही, अंक प्रमाण सुद्धा नकाशा लहान मोठा झाला तर त्याप्रमाणे बदलत नाही. मग ते त्या ठिकाणी बरोबर अंतर दाखवू शकत नाही. मात्र रेषाप्रमाण हे एकमेव असे आहे की नकाशा जर मोठा झाला तर रेषाप्रमाणसुद्धा मोठे होते आणि नकाशा जर लहान केला तर रेषाप्रमाणसुद्धा लहान होते. म्हणून आपल्याला अशा नकाशामध्ये बरोबर अंतर दाखवण्यासाठी रेषाप्रमाण नेहमीच उपयोगी ठरते. म्हणून वेगवेगळ्या नकाशा संग्रहामध्ये भिंतीवरील नकाशामध्ये रेषाप्रमाणाचा वापर केलेला असतो. अशा प्रकारे आपण रेषाप्रमाण आणि रेषाप्रमाणाचे महत्त्व अभ्यासले. धन्यवाद.